नमस्कार, मी गुरुराज देशपांडे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो आज. आपण नेहमी बघतो की आपलं मन हे जसं विचार करतं त्याच प्रमाणामध्ये काही गोष्टी आपल्याकडे होत असतात. आता आपण शेतामध्ये जर तांदळाचं बी लावलं असेल किंवा रोपटं लावलं असेल तर पीक हे तांदळाचंच येणार, गव्हाचं येणार नाही आहे. त्याचप्रमाणे तुमचं मन जे असतं, तुमची बुद्धिमत्ता ही ज्या प्रमाणामध्ये विचार करते त्याच प्रमाणामध्ये त्या गोष्टी सकारात्मक होत असतात. आता हल्ली आपण करोनाच्या बाबतीमध्ये बघतो आहे, आपण रोज माहिती घेतो, व्हिडिओ घेतो, व्हिडिओ बघतो, लोकांचे मेसेज ऐकतो, आज एवढे पेशंट सापडले, उद्या तेवढे पेशंट सापडले, इथं हे झालं, तिथं ते झालं, मग हे बरं होईल का, मग हे कसं करायचं, म्हणजे अशा प्रकारची निगेटिव्हिटी आपण स्वतः क्रिएट करतो या करोनासाठी. पण ह्याच्या विरुद्ध जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण असं म्हटलं की आपण आपल्या पद्धतीने चांगली काळजी घेऊया, कोरोना आपलं काही वाईट करणार नाही आहे, अशी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण जर अभ्यास केला आणि तसे विचार ठेवले तर नक्कीच मला वाटतं की ह्या करोना व्हायरसला जाण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे. पण आपण काय करतो, माहिती घेतो, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती व्हिडिओ बघतो, त्याची खातरजमा न करता ती इतरांना पाठवतो, एखादी पोस्ट वाचतो त्याच्यावरती, पण आपण गुगलला जाऊन त्याची माहिती घेत नाही, फक्त त्याने सांगितलं हे खरं असेल बरं का. आता मग आपण आपल्या मनात त्या गोष्टीची सगळ्याशी शंका कुशंका युक्त विचार करत 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 शेवटी आपण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटीमध्ये असं जातो, कोरोना अतिशय भयंकर डेंजर आहे, आपण वाचून राहिलं पाहिजे असं न व्हायला. त्यासाठी विनंती आहे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सकारात्मक विचारांची पेरणी करा, ही आपल्या चरणी नम्र विनंती. धन्यवाद. स्वामी समर्थ.